नमस्कार, मी सुवर्णा जोशी. 11 या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात आपण एका महत्वाच्या घडामोडीनं करतो आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्या बिहार दौऱ्यासंदर्भातली ही बातमी आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा बिहारच्या दौऱ्यावर रवाना झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहार निवडणुकीची जबाबदारी आहे. विधानसभा निवडणुकीचा दुसरा बिहार दौरा देवेंद्र फडणवीस यांचा आहे. देवेंद्र फडणवीस एक आठवडा बिहारमध्ये असणार आहेत. निवडणूक तारखा जाहीर झाल्यानंतरचा फडणवीसांचा हा पहिलाच दौरा आहे. देवेंद्र फडणवीस भाजपचे बिहार निवडणुकीचे प्रभारी आहेत. एक आठवडा देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये असतील. बिहारच्या निवडणुकांना सामोरं जाण्याकरता त्याची रणनीती आखणे आणि कार्यकर्त्यांना तिथल्या स्थानिक नेत्यांना तशा सूचना करणे, कुठे काय परिस्थिती आहे याचा आढावा घेत राहणे आणि त्यावर सातत्यानं नियोजन करत राहणे, या सगळ्या कामाकरता, या सगळ्या गोष्टींकरता बिहारमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आपण बघतोय. याआधीसुद्धा बिहार दौऱ्यावर देवेंद्र फडणवीस जाऊन आले आणि आता बिहारच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर हा पहिलाच दौरा. वळूया आपण पुढच्या बातमीकडे. ही बातमी आहे महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या संदर्भातली. एच के पाटील यांना कोरोनाची लागण झालेली आहे. एच के पाटील गुरुवारी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर होते. पाटील यांनी वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत बैठकही घेतलेली होती, त्यांच्याशी चर्चा झालेली होती. थोरात, चव्हाण, वडेट्टीवार, देशमुख या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर ते पुन्हा परतल्यावर त्यांना कोरोना झालाय अशी माहिती मिळते. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. सागर, एक दिवसाच्या दौऱ्यावर होते एच के पाटील आणि आता त्यांना कोरोना झालाय. त्यांची ज्यांच्या ज्यांच्या बरोबर भेट झाली असेल, बैठक झाली असेल, त्या सगळ्यांना आता काळजी घेण्याची गरज आहे. बरोबर आहे, कारण की मुळात हाय रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये आलेले सर्व मंत्री आहेत. एक दिवसाच्या दौऱ्यामध्ये महाराष्ट्राचे प्रभारी आले होते आणि त्या दौऱ्याच्या दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख सह अनेक मंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस क्लोज डोअर मीटिंग झालेली आहे. आणि आपणास माहित आहे की जो व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडतो त्या संपर्कात 15 मिनिटापेक्षा जास्त कोणी आला असेल तर त्यांनी तो व्यक्ती हाय रिस्क मध्ये येतो आणि त्याला खबरदारी घ्यावी लागते आणि त्याला सेल्फ क्वारंटाईन करावं लागतं. अर्थात हे किती मंत्री क्वारंटाईन करून घेतले याविषयी प्रश्नचिन्ह आहे, पण इतक्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे वरिष्ठ नेते रिस्क मध्ये आल्याचं समोर आलेलं आहे. यापूर्वीच काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण देखील झालेली आहे. आता परत नव्याने काही मंत्री हाय रिस्क वर आल्यामुळे ते देखील कोरोनाच्या संकटात येत आहेत का, त्यांच्यावर धोका कायम राहतोय असं दिसून येतंय. नक्की, पण आता एच के पाटील यांची तब्येत बरी आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स नाहीत याविषयी काही कळू शकले? एच के पाटील यांना काही लक्षणं आहेत, त्यामुळे तुर्तास तरी स्वतंत्र जरी त्यांनी स्वीकारलं असलं तरी खबरदारी म्हणून त्यांना खासगी रुग्णालयात ऍडमिट केलं जाईल असं सांगितलं जातं. कारण कदाचित आज त्याबाबतची प्रक्रिया देखील पूर्ण होईल असं सांगण्यात आलेलं आहे. पण प्रश्न उपस्थित राहतो की राज्यातले अनेक मंत्री आता त्या मिटिंग्सला होते, त्यामुळे मंत्री नेमकी काय भूमिका घेत आहेत, कारण की आपणास माहित आहे की कॅबिनेट मधले काही मंत्री पॉझिटिव्ह आढळल्यावर सुद्धा एक मंत्री बाहेर सार्वजनिकरित्या वावर करत होते. आता संबंधित काँग्रेसचे मंत्री काय करतात याकडे लक्ष द्यावं. सागर, म्हणजे खरं भीती बाळगायचं काही कारण नाही, पण खबरदारी सगळ्याच मंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे. जे जे एच के पाटील यांच्या संपर्कात आलेले असतील किंवा स्थानिक नेते कार्यकर्ते यांनी सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे. धन्यवाद सागर माहिती दिल्याबद्दल. लगेचच पुढच्या बातमीकडे वळणार आहोत. कोल्हापूरमधल्या सीपीआर शासकीय रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरला पहाटे लागलेली आग आटोक्यात आलेली आहे. मात्र सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या विभागात कोरोना गंभीर रुग्णांवर उपचार सुरू होते. दरम्यान या संदर्भात रुग्णालय परिसरातून अधिक माहिती सांगितली आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. आज पहाटे साधारण 3 सुमाराला कोल्हापूरमधल्या सी पी आर रुग्णालयातल्या ट्रॉमा केअर सेंटरला ही आग लागली होती. सध्या ही आग पूर्णपणे आटोक्यात आलेली आहे, मात्र
उपकरणांचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे, जीवितहानी झालेली नाही. ही सगळ्यात सुदैवाची किंवा दिलासादायक एक गोष्ट म्हणावी लागेल. मी सध्या आहे CPR रुग्णालयातल्या याच ट्रॉमा केअर सेंटरच्या बाहेर. आपण पाहतो आहे संपूर्ण रुग्णालयामध्ये सध्या कोविड सेंटर तयार करण्यात आलेलं आहे आणि कोरोना रुग्णांवर खरं तर उपचार सुरू आहेत. आणि या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये जवळपास 15 रुग्णांवर उपचार सुरू होते. मात्र पहाटे 3 सुमाराला उपकरणं जी असतात, जी साधनसामुग्री असते, त्यामध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि त्यामुळं पहिल्यांदा खरं तर आग लागली. आणि आग लक्षात आल्यानंतर तात्काळ इथल्या सगळ्या रुग्णांना बाहेर त्वरित हलवण्यात आलं. आणि सध्या आपण बघतो आहे की हे ट्रॉमा केअर सेंटर पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. मात्र ज्यावेळेला इथल्या पेशंट्सना हलवण्यात येत होतं त्यावेळेला महाराष्ट्र सुरक्षा रक्षक जे आहे त्यातल्या एका जवानाचा हात भाजल्याची देखील माहिती मिळते. मात्र CPR रुग्णालय प्रशासनाकडून या आगीच्या दुर्घटनेमध्ये कुणीही मृत्युमुखी पडलेलं नाही असं देखील सांगण्यात आलेलं आहे. ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल, कारण कोरोना रुग्णांवर खरं तर या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. आणि यापूर्वी देखील अनेक वेळेला रुग्णालयाचा हलगर्जीपणा जो आहे तो समोर आला होता. मात्र आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर कुठलीही जीवितहानी या आगीच्या दुर्घटनेमध्ये झालेली नाही असं CPR रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. शॉर्ट सर्किट झाल्याबाबत त्यांना कळालं. त्यांनी संबंधित डॉक्टर्स आणि MSCO आणि यांना मदतीने तिथे जे काही पेशंट होते त्यांना तात्काळ इतर याच्या ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे. आणि यामध्ये कुणाला काही इजा झालेली नाही. एकूण किती रुग्ण होते? 15 रुग्ण होते. नाही किंवा ही गर्दी बघितल्यानंतर सुद्धा त्यावर नियंत्रण आणलं जात नाही हे ह्यामुळे खूप आश्चर्य व्यक्त होत आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. अहमदनगरहून बातमी आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या पावसामुळे नालाबांधाचे आणि ओढ्यांचं पाणी शेतात घुसलंय. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीतील कपाशी, बाजरी, तूर, भुईमूग पीक पाण्यात गेले, त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालंय. यावर्षी जिल्ह्यात सगळ्याच तालुक्यामध्ये पाऊस झाला. आधी कोरोना, आता अतिपाऊस, यामुळे शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून पावसानं पाठ फिरवलेली होती. काही तालुक्यातील तळे आणि तलाव 12 ते 15 वर्षांनी भरलेलीच नव्हती, ती आता भरलेली आहेत. शेवगाव, पाथर्डी या दोन्ही तालुक्यांमध्ये शेतमालाचं खूपच नुकसान झालंय. म्हणजे आत्तापर्यंत अहमदनगरमध्ये पाऊस नाही म्हणून शेतकरी हवालदिल व्हायचा, आता इतका पाऊस पडलेला आहे की शेतात पाणी घुसून शेताचं शेतमालाचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. ह्या सालाला वाला कंबडी एक पडून बसले, डोळ्या साडा त्यात बोडाच्या आणि तुरीचे पिकं पिवळे चटूक पडले, त्याला अशी अंगाचं पत्ता नाही. हा सामा 50 वर्षात असा पाऊस नाही झाला. तळे पार तोंडावर आलेत फुटायच्या. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओनं खळबळ उडालेली आहे. भोपाळचे स्पेशल DG पुरुषोत्तम शर्मा त्यांच्या पत्नीला मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ आहे जो व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या घरातील काम करणारे दोघे जण बघायला मिळत आहेत, मात्र त्यांच्यापैकी कोणीही बचावाकरता पुढे आलेलं नाही. हे प्रकरण गृहमंत्री आणि मुख्य सचिवांपर्यंत पोहोचलेलं आहे. तर पुरुषोत्तम शर्मा यांचा मुलगा पार्थ शर्मा यानं या प्रकरणी तक्रार नोंदवलेली आहे. अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहे. DG पुरुषोत्तम शर्मा यांचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. ते आपल्या पत्नीला मारहाण करतानाचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ जर आपण पाहिला तर आपल्या तोंडातून पुढे शब्द निघणार नाहीत असा हा व्हिडिओ आहे. DG पुरुषोत्तम शर्मा आपल्या पत्नीला मारहाण करतानाचा व्हिडिओ आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रशांत, हा व्हिडिओ जर पाहिला खरोखर काही शब्द फुटणार नाहीत, लाज वाटते असं म्हणायला सुद्धा आता लाज वाटते. बरोबर, अतिशय धक्कादायक हा व्हिडिओ आहे. ज्या व्हिडिओ मधून एक एवढा मोठा IAS IPS अधिकारी, IPS एवढे वर्ष पोलीस सेवा केलेला आणि ज्या पद्धतीनं एवढ्या मोठ्या पदावर असलेला व्यक्ती आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या
पत्नीला मारहाण करण्याचे दृश्य पाहायला मिळतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा त्या डिगीला न्यूज 18 लोकमतच्या वतीनं प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्यांनी आणि म्हटलंय की या संदर्भात तुम्ही माझ्या बायकोला आणि पुरालाच विचारा. पण याचा अर्थ असा होतो की हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, हा व्हिडिओ अतिशय धक्कादायक आहे. आणि ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या बड्या अधिकारी कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये पाहायला मिळतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी होत आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मध्य प्रदेशच्या गृहमंत्रालय जे आहे, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी याचं स्पष्ट म्हटलंय की या संदर्भात जर लिखित स्वरूपात तक्रार आली तर आम्ही निश्चितपणे कारवाई करू असंही आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. यांचा मुलगा पार्थ यानं आता त्यांच्या वडिलांविरोधात तक्रार केली आहे, पण त्यावेळेला तो तिथे उपस्थित नव्हता का? हे दोघे जे घरातले व्यक्ती दिसत आहेत जे ही मारहाण होताना मध्यस्थी नंतर नंतर आले, सुरुवातीला तर त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, या सगळ्याविषयी काही पुढे आल्यात गोष्टी? या संदर्भात चौकशी सुरू आहे. कोण घटनास्थळी उपस्थित होतो आणि ज्या पद्धतीने स्टुडिओमध्ये पाहायला मिळते की ज्या पद्धतीने हा संपूर्ण व्हायरल व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने एक डीजी डायरेक्टर जनरल लेवलचा अधिकारी, पोलीस अधिकारी, पोलीस महासंचालक जो ज्या पद्धतीने आपल्या पत्नीला मारहाण करतो आणि त्यानंतर हे दृश्य ज्या पद्धतीने भयानक आहे, यासोबतच जो वाचण्यासाठी जो व्यक्ती पुढे आला तो कोण आहे, याचं नातं काय आहे, हे देखील आता तपासलं जात आहे. होऊ शकतं या संदर्भात आता कठोर कारवाई केली जाईल. नक्की. प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. अत्यंत धक्कादायक हा व्हिडिओ आहे. असे व्हिडिओ समोर आल्याने अजून सुद्धा आपण कुठे आहोत, काय आपल्या आजूबाजूला घडत आहे, असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होऊन जातील हे नक्की. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकवर जाताना आठवण करून देतो, सगळ्या प्रकारच्या ताज्या बातम्या, अचूक बातम्या, सविस्तर बातम्या आपण www.news18lokmat या आमच्या वेबसाईटवर पाहू शकता, त्यामुळे वेबसाईटला नक्की भेट. बुलेटिनमध्ये स्वागत. एक कोल्हापुरातून महत्वाची बातमी आपण बघणार आहोत. कोल्हापूरमध्ये 3 महिन्यांपासून DOT सेंटर इथं 2 व्हेंटिलेटर्स इन्स्टॉल न करता ठेवले गेले आहेत. आवश्यकता असूनही अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतोय, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी केअर सेंटर इथं जुलै महिन्यामध्ये 2 व्हेंटिलेटर्स दाखल झाले, पण आरोग्य विभागानं या दोन्ही व्हेंटिलेटर्सचा अद्यापही वापर केलेला नाही. ही बाब संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी DOT सेंटरवर धडक मारली. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. संदीप, काय सांगाल, काय सगळा हा प्रकार आहे? खूपच गंभीर बाब म्हणावी लागेल सुवर्णा. एकतर आज सकाळी CPR मधल्या ट्रॉमा केअर सेंटरला आग लागली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा हलगर्जीपणा हा उघड झाला असं म्हणता येईल. शिवाजी विद्यापीठामध्ये डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये कोविड सेंटर तयार करण्यात आलेलं आहे. 2 व्हेंटिलेटर जुलै महिन्यात येऊन दाखल झाले, तरी 3 महिने हे व्हेंटिलेटर वापरलेच जात नाहीत, म्हणून संभाजी ब्रिगेडनं खरं तर ही धडक मारली. आपल्याला माहिती आहे की व्हेंटिलेटर नसल्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू होतोय, बेड उपलब्ध नाहीत, मग 2 व्हेंटिलेटर असताना ते इन्स्टॉल करून त्याचा वापर का केला गेला नाही, असं ज्यावेळेला संभाजी ब्रिगेडनं विचारणा केली त्यानंतर अनेक अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे बोट दाखवलं आणि शेवटी त्यांना कुठलंही उत्तर मिळालं नाही. मात्र ते इन्स्टॉल करण्याचं एक आश्वासन देण्यात आलं, मग संभाजी ब्रिगेड तिथून खरं तर माघारी फिरलं. मात्र प्रशासनाच्या वारंवार हलगर्जीपणाचा जो प्रकार आहे तो कोल्हापूरमध्ये समोर येतोय आणि आता कोविड सेंटर मधला हा एक नवीन प्रकार पुन्हा एकदा धक्कादायक समोर आला असं म्हणता येईल. धन्यवाद संदीप, आपण ही माहिती दिल्याबद्दल. आपण म्हणताय ते अगदी बरोबर आहे. हे 2 व्हेंटिलेटर जर चालू स्थितीत असते तर अनेकांचा गेल्या महिन्याभरात 2 महिन्याभरामध्ये जीव वाचू शकला असता, आपण कुणाला तरी जीवदान देऊ शकलो असतो, मात्र तो हलगर्जीपणा झालेला समोर येतोय. या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. एका स्पेशल शोसह काही क्षणात परत भेटतोय. पहा फक्त News 18 लोकमत.